नमस्कार, मी राजश्री होणाळे. आपल्या सर्वांचं मित्रांनी इव्हेंट्स आणि राजे मॉल परिवारातर्फे हार्दिक स्वागत करते. आज आपण भेटणार आहोत रणरागिणी शृंखला चौथी अर्चना डोपे यांना. नमस्कार, मी अर्चना सुनील कुमार डोपे. बचत गटातून प्रेरणा घेऊन आम्ही भाडगाव येथे बळीराजा दाळमिलची सुरुवात केली. आम्ही PMEGP योजनेचा लाभ घेतला. मिलचा उद्देश एवढाच की ग्रामीण भागातील महिलांना स्थानिक पातळीवर रोजगार उपलब्ध व्हावा, गावातील मालाला जागेवरच हमी भाव मिळावा आणि गरजू महिलांना रोजगार उपलब्ध व्हावा, सर्वांना सेंद्रिय डाळीचा आस्वाद घेता यावा यासाठी ग्रामीण उद्योगिनी म्हणून सुरू केलेल्या बळीराजा दाळ मिलचा मला सार्थ अभिमान आहे. चूल व मूल ही संकल्पना बाजूला ठेवून सर्व महिलांनी कुठेतरी आपली उद्योगिनी म्हणून नवीन ओळख जगाला दाखवून दिली पाहिजे. आमच्याकडे बळीराजा दाळ मिल याचप्रमाणे सर्व प्रकारच्या डाळी, बेसन पीठ व पशुखाद्य उपलब्ध आहे. हे आम्ही घरपोच उपलब्ध वितरण करीत आहोत. यासाठी 94-220-23-917 या नंबरशी संपर्क साधावा. या जागतिक महिला दिनानिमित्त मला एवढंच सांगावंसं वाटतं की ज्या पद्धतीने आम्ही महिला एकत्र येऊन हा उद्योग उभारला आहे, अगदी याच पद्धतीने सर्व महिलांनी स्वतः उद्योगिनी बनलं पाहिजे एवढीच अपेक्षा करते व जागतिक महिला दिनाच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा देते. धन्यवाद. ज्यांच्या प्रेरणेने मलाही काहीतरी करण्याची इच्छा झाली अशा या सिंधुताईंचा जीवन प्रवास पाहूया. सिंधुताई सपकाळ म्हणजेच आपल्या माई, त्यांचा जन्म 14 नोव्हेंबर 1948 साली वर्धा जिल्ह्यात पिंपरी मेघे या गावात झाला. या भारतीय सामाजिक कार्यकर्त्या होत्या. त्या विशेषतः अनाथ मुलांच्या संगोपन करण्याच्या कार्यासाठी ओळखल्या जात होत्या. सिंधुताई सपकाळ या सामाजिक कार्यकर्त्या होत्या. त्या विशेषतः भारतातील अनाथ मुलांचे संगोपन करण्याच्या कार्यासाठी ओळखल्या जातात. त्यांना 2021 सामाजिक कार्यश्रेणीत पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.